आजपर्यंत ओला हे नाव तुम्ही कॅब्स बाबत ऐकलं होतं आणि ओलाचं आयपीओ येणार हे पण बऱ्याच वर्षापासून आपण ऐकतोय. पण मित्रांनो, ही आता वेळ आलेली आहे ओला इलेक्ट्रिकल ही आता मार्केटमध्ये उतरतीये. आणि मित्रांनो, ही मार्केटमध्ये उतरतीये पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आम्ही नक्की काय केलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी असे पण संभ्रमावस्था आहे की कंपनी खरंच चांगला परफॉर्मन्स करेल का. कारण पेटीएम येण्याआधी पण असाच हाईप झाला होता, मार्केटमध्ये आला आणि स्टॉक अक्षरशः फेल गेला. मग हा ओला इलेक्ट्रिकलचा जो पण काय एपी येतोय तो पेटीएम सारखा फुस्तर होणार नाही ना, का इरड्यासारखा एक रॅली मारू शकतो. तुम्हालाही जाणून घ्यायचा असेल तर तुमच्यासाठीच इन डिटेल व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरली कळेल की कंपनी काय आहे, नक्की कंपनीचं फ्युचर काय आहे आणि तुम्ही काय डिसिजन घेतला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो, जिथे आपण जाणून घेऊया या ओला विषयी, ओला इलेक्ट्रिकलच्या डिटेल आयपीओ विषयी. मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल, सगळ्यात आताची महत्वाची गोष्ट ऍक्च्युली आपण कंपनीची थोडी माहिती जाणून घेऊया की कंपनी नक्की काय आहे, कशी तयार झालेली आणि कुठल्या स्टेप पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कंपनीचे सध्याचे फायनान्शियल्स काय आहेत, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट राहतील. आता हे झाल्यानंतर ना कंपनी मार्केटमध्ये आली तर कोण तगडे कॉम्पिटिटर्स आहेत मार्केटमध्ये, त्याच्यानंतर ना कंपनीला कोण चालवते, कंपनीच्या प्रमोटर बॉडीमध्ये कोण आहे, आहेत का दमदार माणसं, हे आपण याच्यामध्ये पाहूया. त्यानंतर ना आयपीओची डिटेल्स असेल, कंपनी आलेल्या पैशाचा वापर कशासाठी करणार आहे, कंपनीचे पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत का, निगेटिव्ह गोष्टी काय आहेत का, आणि फायनली तुम्ही काय डिसिजन घेऊ शकता. अगदी एका मिनिटामध्ये तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिल्यावर स्वतः ठरवू शकता, त्यामुळे सगळा व्हिडिओ त्यासाठी डिटेलमध्ये पाहणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, महत्वाची गोष्ट जाणून घेऊ याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का 2010 साली ऍक्च्युली ओला कॅब्स हे सुरू करण्यात आलं आणि हे सुरू करण्यामागे दोन तरुण होते, त्यांची नाव होती अंकित भाटी आणि भाविश अग्रवाल. हे IIT बॉम्बेमधील विद्यार्थी होते, यांनी ही कंपनी सुरू केली. त्यानंतर ना त्यांना वाटलं की येणाऱ्या काळामध्ये ह्या सेक्टरमध्ये थोडी स्कोप आहे. त्यातल्या त्यात त्यांना असं वाटत होतं की आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये काय केलं पाहिजे. कारण त्यांना समजायचं जे काय ओलाच्या कॅब्स आहेत तिथे बऱ्याच वेळेला फ्युल्स बऱ्याच लागतात, प्रॉफिटॅबिलिटी कमी होते, म्हणून त्यांनी काम चालू केलं इलेक्ट्रिकवर येण्याचं. आणि 2017 साली ऍक्च्युली त्यांनी ओला इलेक्ट्रिकल ही कंपनीची सुरुवात केली गेली. मित्रांनो, त्याच्यानंतर ही सुरुवात एवढी सोपी नव्हती, कारण हे दोघे मॅनेज करत होते मेन याच्यामध्ये, मग तिथे पुन्हा प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली. त्यांना असं कळलं की ऍक्च्युली ओला इलेक्ट्रिकलकडे थोडा एक पूर्ण वेळ व्यक्ती असणं गरजेचं आहे. त्यानंतर ना मग भाविश अग्रवालने ठरवलं की चला मी पूर्ण वेळ कंपनीकडे लक्ष देतो, आणि तो त्या कंपनीचा CEO झाला 2019 साली. त्यांनी काय केलं, ऍक्च्युली कंपनी जी होती आधीची ओला कॅब्स, आता ही ओला कॅब्स नावाने नाही रजिस्टर, तर त्या कंपनीचं नाव आहे ANI टेक्नॉलॉजीजने ओला कॅब सुरू केलं. ANI टेक्नॉलॉजीजनेच हे ओला इलेक्ट्रिकल सुरू केलं आणि त्याच्यानंतर ना हे सगळे स्टेक्स ANI टेक्नॉलॉजीजकडे आधी होते. पण 2019 साली भाविश अग्रवाल जेव्हा म्हणाला की मी आता पूर्ण वेळ ओला इलेक्ट्रिकलचंच काम बघणार आहे, ओला कॅब मध्ये मला आता इंटरेस्ट नाहीये, मग त्याने त्याच्यामध्ये जवळपास 92.5% स्टेक्स कशाचे घेतले, ओला इलेक्ट्रिकलचे घेतले ANI टेक्नॉलॉजीज कडून, आणि स्वतः एक प्रमोटर झाला आणि कंपनी फुल फोर्स मध्ये चालवायला लागला. साहजिक याच्यामध्ये अजूनही ANI टेक्नॉलॉजीचे शेअर होल्डिंग आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये येते की यांचं येण्यामागचं मेन रिझन होतं की फ्युलवर आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे, कारण येणाऱ्या काळाची गरज आहे बॅटरीवरच्या गाड्या. ओके, आणि त्यांचं टार्गेट आहे की येणाऱ्या काळामध्ये कार्स पण आम्ही आणणार आहोत. पण आधी आपण चर्चा करूया सध्या कंपनी काय करते त्याच्याबाबत. ओके, कारण कंपनीचं जे टार्गेटेड आहे ना याच्यामध्ये ओला इलेक्ट्रिकलचं, ती आहे इलेक्ट्रिकल बसेस असतील, ई बसेस, ई रिक्षा, ओके, आणि OEM अर्थात ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग मधून हे त्यांना तयार करायचे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. आता ही झाली सगळी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की कंपनीमध्ये कोण प्रमोटर्स आहेत, कोणी कसं केलं, आणि अजूनही ANI टेक्नॉलॉजीजकडे 7.5% स्टेक्स आहेत. ही काय लिस्टेड कंपनी नाहीये, पण माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण भविष्यामध्ये आपल्याला कळतं की कुठली कंपनी कुठे ऑलरेडी रजिस्टर आहे. आता हे सगळं चालू आहे याच्यामध्ये मित्रांनो. पण महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, कंपनीने 2024 साली जवळपास 329,618 ह्या ई स्कूटर्स विकलेल्या आहेत. ओके, आणि ही संख्या 2023 चा विचार करता अगदी दुप्पट झालेली आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांनी हे स्टॉक्स किंवा कंपनीचा सेल्स केलेला आहे. आता महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये, मग हे काहीतरी मॉडेल्स असतील ना याच्यामध्ये, बरोबर. आता जर तुम्ही कदाचित ओलाची गाडी वापरत असाल तर तुम्हाला क्विक क्लिक होईल याच्यामध्ये, तुम्हाला माहीत नसेल तर ते पण सांगतो. तर ओला S1 Pro हे त्यांचं Generation 1 आणि Generation 2 मॉडेल आहे. हे जवळपास त्यांनी 59.62% रिव्हेन्यू फक्त ह्या एका मॉडेलने जनरेट केलेला आहे. त्यानंतर ना S1 Air अँड
ओला एस वन एक्स प्लस यांनी जवळपास 18.93% आणि 10.66% दोघांनी पण काय केलेलं आहे, एकत्रित मिळून रिव्हेन्यू जनरेट करून दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने असं दिसतंय आपल्याला की ओला एस वन प्रो टक्क्यात थोडं फेमस मॉडेल आहे यांच्या याच्यामध्ये. ओके, आता हे सगळं झालं याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या कंडिशन त्यांच्या बाईक्स मार्केटमध्ये, पण त्यांचं टार्गेट काय बाईक्स मार्केटमध्ये आणणं एवढंच नाही आहे. त्यांना ऍक्च्युली 2024 एंडमध्ये ओलाची इलेक्ट्रिकल कार पण मार्केटमध्ये आणायचं आहे, पण ते थोडं डिले होऊ शकतं कारण सध्या कंपनीचे काही गोष्टी अशा आहेत की त्या 2024 कार घेऊन येण्यासाठी पोषक नाही आहेत. ओके, आता मित्रांनो हे तर सगळं समजलं, काय ओला कशा पद्धतीने काम करते. आता महत्वाची गोष्ट जाणून घेऊया की कंपनीचं फायनान्शियल तेवढं मजबूत आहे का. ओके, जर नॉर्मली तुम्ही पाहायला गेले स्क्रीनवर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये कंपनीच्या असेट्स 2021 मागच्या 4 वर्षाचा मी डेटा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, त्या अगदी जवळपास 2112 कोटी होत्या आणि 2024 विचार करायला गेलं तर 7735 कोटींच्या कंपनीच्या असेट्स आहेत. लक्षात ठेवा रिव्हेन्यू पण खूप छान पद्धतीने वाढलेला आहे. जर आपण पाहायला गेला अगदी 2021 तो 106 कोटी होता, तो आता जवळपास 5243 कोटी झालेला आहे, जो 2021, 2022, 2023, 2024 कन्सिस्टन्सी वाढतोय, म्हणजे एक चांगली गोष्ट दिसतीये. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते रिव्हेन्यू नुसतं वाढून चालणार नाहीये, प्रॉफिट कंपनी किती जनरेट करते, म्हणजे मी म्हणेन की प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा थोडा विचार करूया. 2021 कंपनीने 199 कोटीचा लॉस बुक केला होता, लक्षात ठेवा. त्यानंतरनं 750 कोटी, त्यानंतरनं 1450 कोटी जवळपास, आणि 2024 जवळपास 1584 कोटीचा नेट लॉस बुक केला आहे. ही थोडी मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे कारण कंपनीने आजपर्यंत प्रॉफिटच दाखवलेलं नाही किंवा प्रॉफिट बुक करू शकली नाहीये. बऱ्याच वेळेला स्टार्टअपच्या बाबतीत हे असं होत असतं किंवा होऊ शकतं कारण एक्सपान्शनमध्ये कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लावते, त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी होतात. पण थोडी सिरियस गोष्ट आहे जर एखाद्याला आयपीओ घ्यायचं असेल त्या कंडिशनला. कंपनीचे नेटवर्थ 2021 1970 कोटी होती, त्यानंतर 3600 कोटी झाली, त्यानंतर 2300 आणि आता 2000 कोटीच्या घरामध्ये कंपनीची नेटवर्थ आहे. रिझर्व्स आणि सरप्लस पण मायनसमध्ये, कंपनीवर सध्याचा विचार करता 2389 कोटी रुपयांचं कर्ज आहे. ओके, म्हणजे एकंदरीत जर फंडामेंटलचा विचार करायला गेलो आपण सगळ्या फायनान्शियलचा, तर ते काही एवढं मजबूत नाही वाटत. लक्षात ठेवा, जे काही रॉकेट होतात ना आयपीओ त्यासाठी नाही वाटत. मग ऍक्च्युली आपण बऱ्याच गोष्टी बघूया जे तुम्हाला शेवटपर्यंत क्लिअर होऊन जाणार आहे की काय डिसिजन घ्यावा याच्यामध्ये. क्लिअर? आता मित्रांनो याच्यानंतर हे सगळं झालं फायनान्शियलचं, पण आता कंपनीला मार्केटमध्ये लिस्टेड कॉम्पिटिटर्स कोणकोण असतील किंवा कंपनीचं सेल्सचा रेकॉर्ड थोडा आपण पाहूया. नॉर्मली लक्षात ठेवा ओला इलेक्ट्रिकलला टीव्हीएस मोटर, बजाज मोटर्स आणि हिरो मोटर कॉर्प हे लिस्टेड कॉम्पिटिटर्स आत्ताच्या कंडिशनला मार्केटमध्ये आहेत. पण महत्वाची गोष्ट जर ई स्कूटर्समध्ये विचार करायला गेलो आपण तर ओलाचा 46% हिस्सा आहे. त्याच्यामध्ये टीव्हीएस मोटर जवळपास 19.37% दिसतोय, बजाज मोटर 11.27%, हिरो मोटोकॉप 12.27% आहे. पण नुसता सेल्स वाढून नाही महत्वाचं, लक्षात ठेवा, किंवा मार्केट शेअर जो आपण म्हणतो तो एवढा 46% ओला घेऊन बसलंय. पण थोडी खेदजनक बाब अशी आहे, कंपनी याच्यातून मार्जिन फक्त 12.58% ठेवतीये. सगळ्यात हायएस्ट मार्जिन याच्यामध्ये टीव्हीएस मोटरचं राहत आहे. जरी त्यांचा मार्केट शेअर कमी असला पण 37.65% मार्जिन ते घेऊ शकताय त्याच्यामध्ये किंवा ठेवताय त्याच्यामध्ये. तर ही थोडी अजून निगेटिव्ह बाब ओला स्कूटरच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतीये की शेअर मार्केटचा त्यांचा चांगला आहे परंतु ऍक्च्युली मार्जिन थोडं म्हणावासं नाही आहे किंवा इतर लिस्टेड कॉम्पिटिटरपेक्षा कमी आहे. प्लस हे झाले लिस्टेड कॉम्पिटिटर, ॲथर वगैरे असे छोटे मोठे किंवा ओकाई हमा असे बरेच अनलिस्टेड कॉम्पिटिटर्स पण त्याला मार्केटमध्ये आहेत, लक्षात ठेवा. आता मित्रांनो हे सगळं आपण पाहतोय, लक्षात ठेवा, हे का सांगतो तुम्हाला तर डिटेल माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. याचबरोबर आपण बघूया की कंपनीचे महत्वाचे प्रोमोटर्स कोण आहे त्याच्यामध्ये. जर प्रोमोटरचा विचार करायला गेलं, भाविश अग्रवाल यांच्याकडे आत्ताच्या कंडिशनला 36.94% हिस्सेदारी आहे. मग तुम्हाला प्रश्न पडणार आहे सुरुवातीला तर मी 92 पॉईंट समथिंग काही सांगितलं होतं, हे असं का झालं याच्यामध्ये. साहजिक आहे, कंपनी जशी एक्सपांड करते मग कंपनीला पैसा उभा करावा लागतो. त्या कंडिशनला यांनी काय केले, स्टेक्स डायल्यूट करतात, कोणाला स्टेक्स देतील, पैसा घेतील आणि काम चालू करतील. मग हे स्टेक्स आता कोणाकोणाकडे आहेत ते थोडं समजून घ्या याच्यामध्ये. आत्ताच्या कंडिशनला याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर सॉफ्ट बँकेकडे कंपनीची खूप मोठी आत्ताच्या कंडिशनला हिस्सेदारी जातीय. त्यानंतर टायगर ग्लोबलकडे जवळपास 6%, अल्पावेवकडे 3.5%, मॅट्रिक्स पार्टनरकडे 3, इसॉपकडे 7.67, इतर छोटे मोठे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे 6.28%, ओला कॅब्स अर्थात
AI टेक्नॉलॉजीजकडे जवळपास 4.35% अजून पण आहेत. म्हणजे याचा चांगला लिस्टेडचा बेनिफिट त्यांना पण होणार आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. इंडस्ट्रीजचे 3.85% आसपास आहेत. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ओलामध्ये आत्ता हुंडाई मोटरची जवळपास 2.95% हिस्सेदारी आहे. म्हणजे विचार करा, हुंडाई मोटर्सला पण काहीतरी पॉझिटिव्ह दिसतंय म्हणून त्यांनी याच्यामध्ये पैसा लावलेला आहे. आणि टिमसेकची 3%. हे का सांगितलं, थोडं डिटेल माहीत असावं की कोणाचा किती पैसा आहे. तर सॉफ्ट बँक आणि भाविश अग्रवाल हे आत्ताच्या कंडिशनला मेजर प्लेयर्स आहेत. ओके, पण आता याच्यातले काही लोक बाहेर पडणार आहेत ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये मी सांगतो की नक्की आता ह्याच्यामधून कोण बाहेर पडेल ह्याचा एक अंदाज लावू शकतो. अजून क्लिअर नाही झालेलं कोण होणार, पण ते पण आपल्याला समजून जाईल. लक्षात ठेवा, आता आयपीओच्या विषयी जर बोलायला गेलो तर 2 ऑगस्टला आयपीओ मार्केटमध्ये येतोय, त्याच्यानंतरनं तो 6 ऑगस्टपर्यंत उपलब्ध राहील. म्हणजे 2 ते 6 तुम्ही बिड लावू शकता. लिस्टिंग डेट असेल 9 ऑगस्ट, लिहून घेऊ शकता तुम्ही. चांगली गोष्ट आहे, कंपनीची फेस व्हॅल्यू 10 असेल. प्राइस बँड 72 ते 76 रुपयाच्या घरामध्ये. लॉट साईज असेल 195 शेअरची. टोटल इश्यू 6,145 कोटी रुपयांचा आहे. फ्रेश इश्यू असेल त्याच्यामध्ये 5,500 कोटींचा. म्हणजे याच्यामध्ये नवे शेअर्स कंपनी तयार करते. आणि ऑफर फॉर सेल 645.56 कोटी आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही ऑलरेडी प्रमोटर्स आहेत ना, याच्यामधून काही बाहेर पडणार आहेत. ओके, तरी अशी महत्वपूर्ण गोष्ट आहे. पहिला पॉझिटिव्ह सेंटिमेंट असा आहे की फ्रेश इश्यू कंपनीचा मोठा आहे. कारण बऱ्याच वेळेला कंपनीचा जर ऑफर फॉर सेल मोठा असेल, म्हणजे जर समजा कंपनीला एवढी मोठी अमाऊंट उपयोग करायची आणि 70% OFS असेल, तर थोडी रिस्की कंडिशन असते. याचा अर्थ कंपनीची ही पॉझिटिव्ह कंडिशन आम्हाला अशी वाटते की कंपनीचा फ्रेश इश्यू जवळपास 5,500 कोटींच्या घरात आहे. आता शेवटचा प्रश्न येतो याच्यामध्ये की याचा ग्रे मार्केट प्रीमियम काय, तर तुम्हाला मी शेवटी सांगतो. अंदाज येईल की 72-76 विचार करता तो ओपनिंग कसं देऊ शकतो. त्याच्या आधी लक्षात ठेवा, हे आलेले पैसे कुठे वापरणार ते थोडं जाणून घ्या. कारण काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला हक्काचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. कंपनी कुठे वापरणार आहे, तर याच्यामध्ये आयपीओमधून जी कंपनी पैसे उभा करते त्याच्यामधले 1,227 कोटी रुपये एक्सपान्शन कॅपॅसिटी कशाची, तर सेल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट म्हणजे ज्या बॅटऱ्या वगैरे असतात त्या रिगार्डिंग. त्याच्यामध्ये जवळपास 6.4 गिगावॅटची ही आत्ता 5 गिगावॅटची नॉर्मली कॅपॅसिटी त्यांची. ओके, इथून ती 6.5 पर्यंत एक्सपांड केली जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनी R&D वर येणाऱ्या काळामध्ये 1,600 कोटी रुपये खर्च करणार आहे. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, 800 कोटी कंपनी डेप्ट क्लिअर करण्यासाठी घालवेल. कारण सध्याच्या कंडिशनला कंपनीवर आपण पाहिलं की बऱ्यापैकी डेप्ट आहे. जवळपास 2,390 कोटीच्या घरामध्ये याच्यामध्ये डेप्ट आहे. तर कंपनी याच्यामध्ये ते कमी करायचा प्रयत्न करेल, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 350 कोटी ऑर्गॅनिक ग्रोथसाठी वापरले जातील आणि 645 कोटी ऑफर फॉर सेल असेल याच्यामध्ये. ओके, म्हणजे पैसा कुठे जाणार आहे हे आपल्याला समजलं. आता वेळ आलेली आहे कंपनीचे थोडे पॉझिटिव्ह पॉईंट जाणून घेण्याची की तुमचा डिसिजन जो बनवायचा आहे ना, का घ्यावा हे तुम्हाला आता समजेल आणि काय नाही घ्यावा हे पण याच्यानंतरनं समजेल. लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट की कंपनी भलेही लॉस मेकिंग आहे, परंतु कंपनीचा मार्केट शेअर कन्सिस्टंट वाढतोय. ओके, आणि लॉस मेकिंग असायचं मेन रिझन असं असू शकतं की कंपनी एक्सपान्शन फेजमध्ये. लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट आम्हाला अशी वाटते याच्यामध्ये की कंपनीने रामकृपा अँथनन ओके यांना डिझाईन हेड अपॉइंट केलेले. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की ह्या रामकृपा कोण आहे त्याच्यामध्ये. ओके, तर ह्या फॉर्मर हेड ऑफ डिझाईन आहेत महिंद्रा अँड महिंद्राच्या. मग तुम्हाला प्रश्न पडेल त्यात काय, तुम्हाला माहिती आहे का यांनी स्कॉर्पिओ असेल, थार असेल आणि XUV 700 ह्या 3 महिंद्राच्या टॉप सेलिंग गाड्यांचं डिझाईन केलेलं आहे. आणि ही व्यक्ती आता येते ओलामध्ये, कारण ओलाला मार्केटमध्ये जी काही कॅब आणायची किंवा ज्या पण येणाऱ्या काळामधल्या बाईक्स आहेत ना, त्या अजून मजबूत बनवायच्या आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, तर कंपनी एका योग्य दिशेने विचार करते, ऑलरेडी R&D वर पैसा लावते आणि अशी चांगली चांगली माणसं पिक करते. म्हणजे भलेही लॉसमध्ये असेल, कारण बऱ्याच कंपन्या जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा बहुतांशी लॉसमध्ये असतात. अगदी झोमॅटो पण लॉसमध्येच होता. ओके, पण आता आपण पाहतोय, त्यामुळे थोडं पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट, कंपनीचा जो मेन फोकस आहे आत्ताच्या कंडिशनला तो R&D वर आहे, डिझायनिंगवर आहे चांगले मॉडेल्स आणि एक्सपान्शन ऑफ 4-व्हीलर सेगमेंटवर असेल. तुम्ही जर बघितलं असेल ना, ज्या काही ई बाईक्स आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही ओलाची गाडी बघा आणि इतर गाड्या बघा, ओलाचं तुम्हाला काहीतरी वेगळं युनिक दिसेल. ओके, अगदी डिजिटल डिस्प्ले वगैरे याच्यापासून त्यांनी स्टँडर्डाईज केलं इतर गाड्यांपेक्षा. म्हणजे काहीतरी ते कुठेतरी प्लस आहेत, म्हणून तर मार्केटमध्ये 46% हिस्सा घेऊन बसते. महत्वाची गोष्ट आहे, EV इंडस्ट्री ही एक ग्रोथ मेकिंग इंडस्ट्री आहे आणि आपण असं म्हणू शकतो की अनस्टॉपेबल आहे येणाऱ्या काळासाठी. त्यामुळे हे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण बघितले याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ओलाला येणाऱ्या काळामध्ये कसा बेनिफिट होऊ शकतो हे तुम्ही
प्लॅन करू शकता. आता मित्रांनो, एक गोष्ट बघून चालणार आहे का? अजिबात नाहीये. नाण्याला दोन बाजू असतात, तसं रिस्कचा पण आपण विचार करूया. पहिली गोष्ट, कंपनीचा निगेटिव्ह कॅश फ्लो आहे सुरुवातीपासून, म्हणजे अगदी कंपनी सुरू झाल्यापासून कंपनी नेहमी निगेटिव्ह कॅश फ्लो मध्येच आलेली आहे. त्याच्यानंतर ना, ॲट्रिशन रेशो हा कंपनीचा खूप सारा हाय आहे. सध्याच्या कंडिशनला जर विचार करायला गेलं तर खूप मोठ्या हाय ॲट्रिशन रेशोमध्ये कंपनी येते. आणि महत्वाची गोष्ट की कंपनीचं जे रॉ मटेरियल आहे ना, हे बहुतांशी कंपनी इम्पोर्ट करते चायना सारख्या ठिकाणावरून. ओके, जेव्हाही समजा चायना इंडिया, बऱ्याच वेळेला आपण ऐकतो कॉन्फ्लिक्ट किंवा इंडियाची चायना वन पॉलिसी आहे, याच्यामुळे इंडिया बऱ्याच वेळेला काय करतं, इम्पोर्टवर मोठी कस्टम ड्युटी लावते, अमुक तमुक गोष्टी लावत असतं. आता काय होतं, हे सेक्टर ग्रो होते त्यामुळे गव्हर्नमेंट बऱ्याच वेळेला ईव्ही साठी सबसिडी वगैरे देते. त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट कोणाला होतोय? ओलाला होतोय. पण भविष्यामध्ये जर समजा ही सबसिडी कमी केली किंवा इम्पोर्ट ड्युटी जर वाढवली ह्या इलेक्ट्रिकल व्हेकल रिलेटेड सगळ्या गोष्टींवर, तर सगळ्यात मोठा फटका ओलाला बसणार आहे. ओके, तर ही थोडी अजून एक निगेटिव्ह आणि महत्वाची बाजू, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी पण आपण बघितल्या, पण भविष्यात जर अशी काही न्यूज येते तर कंपनीला ती खड्ड्यामध्ये घेऊ शकते किंवा डाऊन साईडला घेऊन जाऊ शकते, असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. ओके मित्रांनो, तर हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्या. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे. अरे बापरे, तुम्हाला ग्रे मार्केट कदाचित प्रीमियम माहीत नसेल ना, ह्या कार्डवर क्लिक करा. आम्ही ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवला आहे की ग्रे मार्केट प्रीमियम नक्की काय असतो. ओके, सध्याच्या कंडिशनला स्टॉकचा ग्रे मार्केट प्रीमियम हा नॉर्मली 12-16 रुपयाच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. म्हणजे काय, आता जी कंपनीची 72-76 स्टॉकची प्राइस दिसते ना, याच्यापेक्षा प्लसमध्ये ओपन होण्याचे चान्सेस तो दाखवतोय 12-15 रुपयाच्या रेंजमध्ये. परंतु हा ग्रे मार्केट प्रीमियम अगदी काही दिवसापूर्वी 25-30 रुपयाच्या घरामध्ये होता. जसं आयपीओची डेट जवळ येते ना, तसा हा ग्रे मार्केट प्रीमियम कमी होत चाललाय. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की कंपनी कदाचित लिस्टिंग गेन प्रॉपरली खूप मोठा नाही दाखवू शकत, किंवा आपण जे बरेच आयपीओ बघतो ना की लिस्टिंग डेला 70-80% प्लसमध्ये झाला, असं कदाचित व्हायची शक्यता याच्यामध्ये कमी वाटते. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं टाटा टेक्नॉलॉजी सारखा हा पण रॉकेट होतोय का, शक्यता कमी आहे, कारण ग्रे मार्केट प्रीमियम त्या मनाने कमी आहे. परंतु लक्षात ठेवा, गडबड करू नका. तुम्ही जर लॉंग विजनने कंपनीचा विचार करताय तर ही कंपनी ठीकठाक आहे, चांगली वाटते, कंपनीचे प्रमोटर्स चांगले आहेत, कंपनी काही योग्य प्लॅनने चाललेली आहे. कारण कंपनीच्या सध्याच्या कंडिशनला बऱ्याच कंप्लेंट्स पण आहेत प्रोडक्ट रिगार्डिंग, कंपनीचे बऱ्याच ठिकाणी सर्व्हिसचे प्रॉब्लेम्स पण आहेत. ओके, भले चांगल्या गोष्टी आपण बघतोय, ह्या गोष्टी साहजिक कंपनी सुधारावेल, कारण त्या काय खूप मोठ्या निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत. कारण टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी नाही आहेत, त्या सर्व्हिस रिलेटेड गोष्टी आहेत, त्या कंपनी सुधारू शकते. पण आपणाला विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक लिस्टिंग गेनसाठी आयपीओचा विचार करताय तर थोडं कॉशियसली चाला. मोस्टली तिसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही मार्केटची कंडिशन बघून त्याला अप्लाय करू शकता. ओके, जसं आम्ही तुम्हाला ऑलरेडी डिटेलमध्ये शिकवलं आहे आपल्या व्हिडिओजमधून, ऑनलाईन कोर्सेसमधून किंवा वर्कशॉप्समध्ये मी सांगत असतो. ओके, जसं की एक काय असतं सगळं तुम्हाला समजून घेता येईल याच्यामध्ये. त्यामुळे शॉर्ट टर्म गेनसाठी खूप विचार नका करू, पण लॉंग टर्मसाठी कंपनी नक्कीच चांगला परफॉर्म करू शकते हे टोटल एकंदरीत डेटावरून दिसतंय. त्यामुळे गडबड करण्याची गरज वाटत नाही आम्हाला याच्यामध्ये. प्रॉपर स्टडी करा. आणि तुम्हालाही वाटतं की आम्हाला अशा गोष्टी शिकायच्यात बाबा, आम्ही असं डिसिजन घेऊ शकलो पाहिजे, हा डेटा कसा काढायचा, इथपासून कंपन्यांचं टेक्निकल अनालिसिस कसं करावं, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना, एक तुमच्यासाठी चान्स आहे. 10-11-12 ऑगस्ट रोजी मी येतोय पुण्यामध्ये, 9 ते संध्याकाळी 6 असा पूर्ण 3 दिवसाचा प्रोग्राम असेल, जिथे मी शनिवार रविवार तुम्हाला सगळं शिकवतो आणि सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करून पण दाखवतो, जेणेकरून ज्यांना शून्य माहिती असते ना ते पण बघू शकतात की लाईव्ह मार्केटमध्ये मला काय पाहिलं पाहिजे, कसा ट्रेड घेतला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर वेळ नका लावू, 880-280-90-90 संपर्क साधा आणि आजच तुमची सीट कन्फर्म करा. महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितली की ओला काय, ओला इलेक्ट्रिकल कसा वाटतोय, ओला इलेक्ट्रिकलमध्ये काय पाहायचंय, अगदी डिटेलमध्ये आम्ही प्रत्येक व्हिडिओप्रमाणे सांगायचं आमचं कर्तव्य केलेले. आता तुमचं एक छोटं कर्तव्य मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर आता लाईक करा आणि कमीत कमी 10 लोकांपर्यंत किंवा 10 ग्रुप्समध्ये तुम्हाला शेअर करायचं आहे. कारण मराठीमध्ये असे खूप कमी व्हिडिओ असतात ज्या पद्धतीने आम्ही एवढं सगळं याच्यामध्ये बनवतोय, आमची इफर्ट्स कामाला होते, फक्त तुम्ही छोटी मदत करायची आम्हाला. आवडल्यानंतर लाईक करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आता सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं, आणि तुम्हाला काय वाटतंय ओलाचा आयपीओ मार्केटमध्ये किती पद्धतीने किंवा किती लिस्टिंग गेन दाखवू शकतो, कमेंट करून सांगायचे. धन्यवाद.